विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिति वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरण रज पाध्ये काका। स्वामी महाराजांची कृपा यांच्यावर आणि दत्त महाराजांची जबरदस्त कृपा, ही मूर्ती कशी आली हे मी सांगण्यापेक्षा प्रतापी महाराजच सांगतील। पूर्वाश्रमीमध्ये म्हणजे आता हे महाराज म्हणतात, पण ते म्हणतात की मी पूर्वाश्रमीने ते तरुण भारतमध्ये होते, तिथं ते तुम्हाला सांगायला सुरुवात करतील की इथे कसे आले। बरोबर गुरुदेव दत्त, पहिल्यांदा तुम्हा लोकांविषयी आता मी काही ते आशीर्वाद देऊ शकत नाही, कारण आशीर्वाद कोणी कोणाला द्यायचा प्रश्न आहे। कारण या आपल्या सर्वांवर सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, म्हणून आपण इथे पोहोचलो असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। आणि त्यांच्यासोबत नर्मदा माईचा आशीर्वाद आहे, म्हणून या सर्व परिक्रमासारखा एक सुंदर योग आपल्या आयुष्यात आलेला आहे ह्या दोन गोष्टी। परंतु आता पाध्येकरांनी सांगितल्यामुळे थोडं बोलावं लागणार आहे। एकच सांगू शकेल की गुरुकृपा ही केवलम शिष्य परममंगल। गुरुकृपा जर झाली तर शिष्याच्या आयुष्यात मंगलाशिवाय दुसरं अमंगल येतच नाही। तर असंच प्रकार मला असं वाटते की थोडंफार घडला असावा, कारण मी भालोदला येईल हे मला स्वतःलाही माहीत नव्हतं, पण माझ्या सद्गुरूला माहीत होतं की हे याच्यातलं पॅदं बुद्धिबळातलं पॅदं कुठे ठेवायचं आहे, ते फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्याच्याच हातात असते। तर तोच आपण एक फक्त निर्जीव पॅद आहोत, पण चालन करणारे सद्गुरू आहे। सोलापूर तरुण भारताला असताना मला एक देव नावाची एक परिक्रमावशी भेटली, ज्यांनी दोघांनीही पती पत्नी आणि एका लहान मुलाला घेऊन नर्मदा परिक्रमा केली। आणि त्यांनी मला त्यानंतर त्यावेळेला परिक्रमा हा विषय समजून सांगितला की परिक्रमा काय असते किंवा परिक्रमा कशी करतात, आणि ते थोडीशी त्यांची प्रेरणा घेऊन मी विचार आज केला। अरे म्हटले हे पत्नीबरोबर मुलगाबरोबर अशा ह्याच्यातून एक दिव्य गुण त्यांनी हे केलेला आहे, आपल्या मागं तशी काही जबाबदारी नाही, मग आपण जायला हरकत नाही आणि करून तुम्हो की निदान काही नसेल एखादं ट्रॅकिंग तरी आपल्या आयुष्यात होईल अशा उद्देशाने थोडासा त्यावेळेला असेल। परंतु जेव्हा मी नर्मदा किनाऱ्यावर आलो आणि परिक्रमेला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, त्यावेळेला थोडंसं सांगायला हरकत नाही आणि त्याचं लाजणं हरकत नाही, जे घडलं तेच सांगतो आहे। थोडं वृत्तपत्र राहिल्यामुळे तर थोडंसं डोकं जे होतं ना त्या बाजूला बरंच काही वळलं होतं, आणि त्याच्यात असं की मग परिक्रमा कथांक्षावर केलंच पाहिजे का, म्हणजे थोडं असे काहीतरी वेगळे विचार डोक्यात होते, नाही केलं तर काय फरक पडणार, कुणीतून असे काही त्याचा संबंध आहे का, असे जरा तर्कवितर्क डोक्यात होते। आणि कदाचित शास्त्र काय आहे हे मला त्याला कळत नव्हतं, पण माझ्या गुरुंनीच ठरवून ठेवलं होतं की याला आता शास्त्र शिकवायलाची वेळ आलेली आहे। आणि असं स्थितीमध्ये मी ओंकारेश्वरून निघालो, 10 किलोमीटर चाललो असेल, आणि 10 किलोमीटर चालल्यानंतर याला खेळ मोरटक्क्याला थांबलो। तिथे तुम्हाला माहीत आहे बहुतांच्या सर्वांना परिचित आहे, श्रीराम महाराजांकडेच थांबणं झालं। आणि श्रीराम महाराज ज्या वेळेला तिथे होते त्या आशाताई देशांकडे आम्ही मुक्काम केला, म्हणजे ते तिथे होते, मग मला रात्री थांबावं लागलं त्या ठिकाणी। तर मी थांबल्यानंतर निघताना माझ्याकडे एक शब्द, माझे 2 कपडे आणि स्वामी महाराजांचा फोटो आणि एक पाण्याचा ग्लास यावे ते काय नाही ठेवलं, आणि संध्याकाळी आरती करण्यासाठी आणि आपल्या नर्मदेला लागणार ते जल आरती करण्यासाठी तो फोटो काढला आणि आरती करत होतो। तेवढ्यात ते आशाताई देसाई 90 वर्षाच्या होते, आशाताई देसाईंनी तो फोटो बघितला आणि माझी आरती वगैरे झाल्यानंतर त्यांनी मला विचारला की हे फोटो आपके पास काही सांग आहे, तर मग त्यांना सांगितलं माझे गुरु आहेत ते, म्हणे ते तर नाही आहेत, ते तर जाऊन किती वर्ष आहेत, पण त्यांना मला सांगावं लागेल की मला तुम्ही 80 ला स्वप्न दीक्षा दिलेली आहे।
त्या काही बोलल्या नाही त्या रात्री. आणि मग 2-3 दिवस त्यांच्या आग्रहावरून मला गुरुचरित्र वाचायला मिळालं. आणि गुरुचरित्र वाचायचा जो माझा 3 दिवसाचा वेळ होता त्या वेळामध्ये त्यांनी मग परिक्रमावशीला लागणाऱ्या सर्व वस्तू हातातला दंड याला सुई धोरण काठी लुटली तर अशी सर्व तयारी करून ठेवली. आणि पारायण झालं तोपर्यंत श्रीराम महाराजांनी ब्राह्मण म्हणजे नाव्याला बोलावून ठेवलं होतं. कन्या आल्या होत्या. आणि जो आपण कार्यक्रम परिक्रमा सुरू करताना आपण जी संकल्प पूजा करतो तो कार्यक्रम माझा ओंकारेश्वरला न होता खेडी गाठलो तिथे झाला नाही. कारण ती त्या ठिकाणी माझी बुद्धी होती आणि या ठिकाणी मात्र माझ्या सद्गुरूंची योजना होती. बुद्धी म्हणून योजना होती की शास्त्र काय असते सांभाळलंच पाहिजे. आणि आटोपल्यानंतर आम्ही झालं निघायची तयारी केली. त्यावेळेला त्या आशादेवी देसाई मला बोलल्या की गुजरायच्या होत्या की आप आओ जरा नमस्कार म्हणजे गुजरायचं बोलले त्या तर ह्या अहिं पगेला म्हणजे केला. मी त्यांना तिथे अरे ते मला घेऊन गेले त्या जागेवर. आणि त्या जागेवर घेऊन गेलं मी त्यांच्या वयाच्या हिशोबाने नमस्कार केला आणि असं त्यांना प्रश्न विचारले. 3 दिन से तर मी अहिं पारायण कर रहा हूँ. 3 दिन से मी तो पारायण करण्याच्या बाबतीत ह्या नमस्कार करता येईल. त्यानंतर निघायच्या त्या शेवटच्या याच्या जेव्हा निघालो त्यावेळेला अगदी बाहेर पडताना त्या बोलल्या की रंगवदू स्वामींनी या जागी परिक्रमा सुरू केली. आता बघा की गुरु सद्गुरूंची केवढी कृपा. मी बोललो की गुरु कृपा ही केवळम शिष्य परमा म्हणून झाला. आणि त्यानंतर एक गोष्टीची म्हणजे फारसं फार मोठा विषय होईल पण एक गोष्टीची मला निश्चित जाणीव झाली की परिक्रमा जी मी करत होतो ती ओंकारेश्वरपासून तर खेडीघाटपर्यंत केली मोरटक्क्यापर्यंत. आणि मोरटक्क्यापासून माझी जी परिक्रमा सुरू झाली स्वामी महाराजांनी करून केली आणि करून घेतली. तर ही जी परिक्रमा झाली. आणि त्यानंतर की आपण परिक्रमा करत असताना म्हणजे पायी परिक्रमा करतो आहे म्हणून हा विचार करू नका. तुम्ही बसमध्ये आहात तुम्ही फक्त परिक्रमा करतात आहे त्यावेळा 2 गोष्टी जर तुम्ही खूपच त्या ठिकाणी तुमचं समर्पण भावनेने किंवा श्रद्धेने कराल ना त्या 2 गोष्टीची जाणीव तुम्हाला 15 दिवसात सुद्धा होईल हे मी तुम्हाला खात्री देतो. ती अशी की आपले सद्गुरू आणि नर्मदा माई आपल्याला जरी दिसत नसतील तरी ते मात्र आपल्यासोबत आहे. हे पूर्ण परिक्रमेत मी या बाबतीत विशेषतः तर मी असंच म्हणेन की सद्गुरू नर्मदा माईच आहे. कारण मला ते वेगळं करता येत नाही. का करता येत नाही की महाराजांचं जे नर्मदा माईवर प्रेम होतं आणि ते प्रेम होतं म्हणून त्यांनी मला पुन्हा नर्मदा किनारी आणलं. माझा दृष्टिकोन माणगावला जायचा होता आणि माणगावलाच राहायचं होतं पण माझ्या गुरूंना माहीत होतं की अरे मी जिथे प्रेम केलं तिथेच तुला मी नेणार आणि ते मला इथे घेऊन आले. आणि सकाळी तुम्ही आता नर्मदा माई आम्ही मी तर असंच म्हणेन मी तिच्या मांडीवर आहे. कारण 25 पायऱ्या उतरावं इथून 25 पायऱ्या उतरले की आम्ही माईच्या जाऊन जातो जवळ जातो. म्हणजे आता असं म्हणून की मी मांडीवर आहे त्यांच्या. त्यानंतर अनेक ठिकाणी मग असंच आता 2 मिनिटांनी बोलत होतो की मग असं एक मनात एक विचारायचा की तुम्ही जर सुरुवातीला हे कार्य माझ्यापेक्षा तुम्ही आता ही करवताय मग तुम्ही माझ्याबरोबर आहे याची थोडी तरी मला अनुभव यावे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पायाची चरण धूळ लागली आहे तुमचे पाय ज्या जमभूमीवर पडले त्या ठिकाणी मला काहीतरी करता यावं.